वेडात मराठे वीर दौडले साथ हा मराठी चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होण्याआधीच बॉयकॉट होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे, पण सकल मराठा समाजाचा थिएटर्सना विरोध होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित केल्यास थिएटर्सचा पडदा फाडू असा इशाराही दिला गेला आहे. या चित्रपटात चुकीचे संदर्भ, नावे आणि वेशभूषा असल्याचा आरोप होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. बदलापूर सकल मराठा समाजाने चित्रपटगृह चालकांची भेट घेऊन चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशाराही दिला गेला आहे. चित्रपटगृह चालकांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे. तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा वीर मावळा म्हणून शोभत नाही अशी भूमिका सकल मराठा समाजाची आहे. सत्या मांजरेकर यांना दाढी आणि मिशी सुद्धा नाही. मावळे त्या काळी मिशी ठेवायचे आणि मिशीमुळे मावळे रुबाबदार दिसायचे. सत्या मांजरेकर हे सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातून बॉलिवूड ऍक्टर अक्षय कुमार मराठीत पदार्पण करत आहेत. अक्षय कुमार यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. सध्या हर हर महादेव या चित्रपटालाही खूप विरोध होत आहे. हर हर महादेव मध्ये सुद्धा चुकीचे संदर्भ वाक्य दाखवले असल्याचा आरोप होत आहे. आणि आता वेडात मराठी वीर दौडले साथ हा सिनेमा येण्याआधीच बॉयकॉट होत आहे.